हे आहेत किरण लोहार. हो, हे तेच किरण लोहार आहेत जे डिस्ले गुरुजींसोबतच्या वादामुळे चर्चेत आले होते. आता त्यांच्या चर्चेत येण्याचं कारण मात्र वेगळंच आहे. काही दिवसांपूर्वी याच किरण लोहारांचा राज्यस्तरावर सन्मान झाला आणि आता अवघ्या काही तासातच त्यांना लाच घेताना अटक झाली आहे. याच किरण लोहारांनी त्यांच्या राज्यस्तरीय पुरस्काराच्या भाषणेत शिक्षण आणि शिक्षणाच्या सुधारणेवर भाष्य केलं आणि अवघ्या काही तासातच त्यांची नैतिकता कुठे गेली असा सवाल आता उपस्थित होत आहे. किरण लोहार यांच्या बाबतीत नक्की काय घडलं जाणून घेण्यासाठी आमचा हा खास रिपोर्ट शेवटपर्यंत पहा. सातारा जिल्ह्याच्या महाबळेश्वर येथील एका खासगी संस्थेने प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांना राज्यस्तरीय पुरस्कार दिला. या सोहळ्याला उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आणि शालेय शिक्षण मंत्री देखील उपस्थित होते. याच लोहारांनी त्या पुरस्कार सोहळ्याच्या भाषणामध्ये शिक्षक आणि शाळा सुधारण्यावर जोरदार भाषण दिलं. पण त्यानंतर दुसऱ्याच दिवशी लोहार यांच्यामध्ये किती नैतिकता आहे हे लाचखोरीच्या जाळ्यात अडकल्यानंतर आता उघडकीस येते. सध्या जरी लाचखोरीमुळे लोहार चर्चेत आले तरी त्यांचं आणि वादाचं कनेक्शन तसं जुनंच आहे. रणजित सिंह डिस्ले आणि लोहार यांचा वाद तर जगजाहीर होताच लोहार हे आपल्याला त्रास देत असल्याचा आरोप डिस्ले गुरुजींनी केला होता. तर डिस्ले हे शाळेत गैरहजर राहत असून त्यांच्यावर कारवाई लोहार यांनी सुरू केली होती. मात्र लोहार यांच्या त्रासामुळे डिस्ले गुरुजींनी थेट मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे धाव घेतली होती. काही काळानंतर त्या वादावर पडदा पडला. मात्र आता लोहारच लाचखोरीमुळे पुरते अडकल्याचं चित्र आहे. मात्र लोहार यापूर्वी देखील अनेकदा अशाच पद्धतीने वादात अडकले होते. रत्नागिरी कोल्हापूर जिल्हा परिषदेत ते शिक्षणाधिकारी होते. त्या ठिकाणी देखील त्यांच्यावर आर्थिक आरोप झाले. खासगी शिक्षण संस्थांना मदत करून लोहार यांनी मोठी माया कमवल्याचा आरोप त्यांच्यावर झाला होता. तर 25,000 लाच घेताना त्यांना ACBने रंगेहात पकडले. नाही, त्यांनी हस्तकामार्फत मागणी केलेली नव्हती. त्यांनी मागणी केलेली होती हे आम्हाला दुसरीकडून एकदा ज्या वेळेला कळलं याच्यामध्ये, त्याच्यानंतर आम्ही त्याचं व्हेरिफिकेशन केलं. परंतु ह्याच्या जे पडताळणी केलेली आहे त्याच्यामध्ये ज्याला सुरुवातीला सांगितलं त्याच्यामध्ये संबंध असल्याचं दिसून येत नाही आहे. परंतु तरीसुद्धा आम्ही आता आमच्याकडचे जे रेकॉर्ड्स आहेत रेकॉर्डिंग्स आहेत तीसुद्धा आम्ही चेक करू. त्याच्यामध्ये जर कोणाचा सहभाग आणखी आढळला तर आमच्याकरता आम्ही ते पुढील कारवाई मोकळी आहे करता येईल. शिक्षण अधिकारी बरोबरच एका लिपिका सुद्धा ताब्यात घेण्यात आल्याचं कळतंय. नाही, चौकशी करता ताब्यात घेतलेला आहे ह्याच्याकरता. म्हणूनच ही गोष्ट मी क्लिअर करून टाकलेली आहे याच्यामध्ये की जर त्याच्यामध्ये त्याचा सहभाग आढळला तर शिक्षण अधिकाऱ्याला सोडत नाही तर ह्याला सोडण्याचा प्रश्न येणार नाही. तो आमचा प्रक्रियेचा भाग आहे, ते होईलच. कोर्टात हजर करावंच लागणार 24 तासामध्ये आम्हाला. अधिकाऱ्याचं लिपिकाचं नाव नाही सांगता येणार आता जोपर्यंत त्याच्यामध्ये त्याला आरोपी केलेलं नाही. अधिकाऱ्याचं नाव आहे किरण अनंत लोहार, पद शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद सोलापूर. राज्यातील जिल्हा परिषदेतील शिक्षण विभागात लोहार हे पकडले गेले. मात्र असं कृत्य करणारे ते काही एकटेच अधिकारी नाहीत. असे अनेक किरण लोहार आजही जिल्हा परिषदांमध्ये आहेत. त्यातील काही जण अडकलेत तर काही जण अडकतील. मात्र अशा अधिकाऱ्यांचा वेळीच पर्दाफाश होण्याची गरज आहे एवढं नक्की.